या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। बापूजी नगरात दगडफेक, लोधी समाजाच्या 19 जणांवर गुन्हा दाखल। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 8 मे रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास बापूजी नगर काळ भैरव मठाजवळील सार्वजनिक शौचालयाच्या इमारत जवळ बुढा कैयावाले, सागर कैयावाले, वासू कैयावाले, लक्ष्मण कैयावाले, महेश कैयावाले, वारकेश कैयावाले, गणेश कैयावाले, रमेश कैयावाले, पार्वती बोक्केवाले, सुमन बोक्केवाले, सुरेश बोक्केवाले, रणजित बोक्केवाले, दत्ता बोक्केवाले, करण बोक्केवाले, गणेश बंबईवाले, राजा बंबईवाले, रोहित बोक्केवाले, भारत बोक्केवाले आणि धरम बोक्केवाले यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून आपले वर्चस्व स्थापित करण्याकरिता बेकायदेशीर जमाव जमून एकमेकांना घाण घाण शिवीगाळ करून एकमेकावरती दगडफेक करून बापूजी नगर काळ भैरव मठाजवळील सार्वजनिक शांतता भंग करून रस्त्याने जाणारे इसम नामो सरदार देवीदास फटफटवाले यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले आहे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल रमेश बाबू कोरसेगाव नेमणूक दंगा नियंत्रण पथक सोलापूर शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुड्ढा कैयावाले, सागर कैयावाले, वासू कैयावाले, लक्ष्मण कैयावाले, महेश कैयावाले, वारकेश कैयावाले, गणेश कैयावाले, रमेश कैयावाले, पार्वती बोक्केवाले, सुमन बोक्केवाले, सुरेश बोक्केवाले, रणजित बोक्केवाले, दत्ता बोक्केवाले, करण बोक्केवाले, गणेश बंबईवाले, राजा बंबईवाले, रोहित बोक्केवाले, भारत बोक्केवाले आणि धरम बोक्केवाले सदर बाजार पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरोधात भदवी कलम 160, 141, 143, 147, 149, 323, 324, 336, 504 व 131 प्रमाणे लोधी समाजाचे 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे। याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला हे करत आहेत।